राजकीय सांस्कृतिक महाजनादेश यात्रा स्थगित, अरुण जेटलींना वाहिली श्रद्धांजली। भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले हे कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा स्थगित केल्याची घोषणा मलकापूर येथे केली, तर माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी मंत्री गिरीश महाजन, चैनसुख संचेती, संजय कुटे, रणजित पाटील यांच्यासह असंख्य नेते उपस्थित होते। जळगावमधील जामनेर येथून मलकापूर येथे महाजनादेश यात्रा आली तेव्हा कुठलेही स्वागत न स्वीकारता सरळ मुख्यमंत्री स्टेजवर पोहोचले। त्यानंतर त्यांनी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्याविषयी शोक संवेदना व्यक्त केल्या आणि उपस्थितांसह श्रद्धांजली अर्पण केली। पुढील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली, तर अरुण जेटली यांनी सुषमा स्वराज यांच्यामुळे फार मोठी हानी झाली आहे, भ्रष्टाचाराचा डाग न लागलेले नेते म्हणून जेटली यांची कारकीर्द, निष्णात वकील अशा शब्दात फडणवीस यांनी अरुण जेटली यांच्याविषयी उद्गार काढले। अवघ्या 9 मिनिटात आपले भाषण आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील कार्यक्रमासाठी निघाले। कोणी फुलं टाकू नये, आपले आदरणीय नेते जेटलींचं निधन झालं असल्यामुळे कोणी फुलं टाकू नये। माहिती आहे आपले ज्येष्ठ नेते माननीय अरुणजी जेटली यांनी, त्यामुळेच आम्ही ठामपणे म्हणतोय आमचा मलकापूर विधानसभा मतदारसंघ दुष्काळ मुक्त। गेली 25 वर्ष आपल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघाची गती आवश्यक तशी मदत करणे आज सर्व माणूस जीवभावना काम करताना आपण पाहिलेच आहे। सर्वसामान्य माता भगिनी, कामगार, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व नोकरदार या सर्वांच्या विश्वासास नेहमी पात्र ठरते। ज्यावेळी मी यायला निघालो त्यावेळी रस्त्यात मला अतिशय दुःखद अशा प्रकारची बातमी मिळाली आणि आपले आवाज जरा थोडा कमी येतोय, मला माहिती आहे आवाज कमी येतोय। आपले माजी केंद्रीय मंत्री आणि आपले नेते आदरणीय अरुण जेटलीजींचं दुःखद निधन झाल्यामुळे आज आपल्याला आपली महाजनादेश यात्रा स्थगित करावी लागली आहे। तथापि मी जाणीवपूर्वक या ठिकाणी आलो याचं कारण, एवढी मोठी तयारी आपण सगळ्यांनी केली होती, जवळजवळ 10,000 लोकांनी तर या मलकापूर मतदारसंघाच्या सीमेवर आमचं स्वागत केलं आणि हजारोच्या संख्येनं आपण सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होतात आणि म्हणून आपले आशीर्वाद घ्यायला आणि आपल्याला या ठिकाणी आपली क्षमा मागण्याकरता मी खरं म्हणजे उपस्थित झालो। आज खरं तर मलकापूरमध्ये येत असताना मी असं ठरवलं होतं की या मलकापूरचे शहीद संजय सिंग भिकमसिंग राजपूत ज्यांनी पुलवामामध्ये आपला देह ठेवला आणि शहीद झाले त्यांना या ठिकाणी येऊन मी श्रद्धांजली अर्पण करीन, पण दुर्दैवाने त्यांच्यासोबत आज अरुणजींना देखील श्रद्धांजली अर्पण करण्याची दुःखद वेळ आपल्यावर आली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे अरुण जेटलीजी एक विद्यार्थी नेते म्हणून उदयास आले, त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष म्हणून एक कारकीर्द गाजवली आणि त्यानंतर आणीबाणीच्या काळामध्ये भारतीयांच्या मूलभूत अधिकाराकरता एक प्रचंड मोठा लढा त्यांनी त्या ठिकाणी उभारला। आपल्या अनेक नेत्यांना त्या काळात 19 महिने कारावास भोगावा लागला, अरुणजी देखील त्यामधील एक होते की त्यांना देखील या आणीबाणीच्या काळामध्ये कारावास भोगावा लागला आणि त्या काळात आणीबाणीच्या विरुद्ध
प्रचंड मोठा लढा हा अरुणजींनी उभा केला.